लग्नाची बीडी मालिकेच्या सहा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू हे तिचे आवरून कॉलेजला जाण्याची तयारी करते तेव्हा सिंधू ही डायरीमध्ये थँक्यू असे लिहून ती डायरी राघवला दाखवते आणि राघवचे वेगळ्या पद्धतीने आभार मानते तेव्हा राघव ते, ते डायरीवरील पेज फाडतो आणि आपल्या खिशात ठेवतो ते बघून सिंधूला खूप आनंद होतो आणि गालातल्या गालात हसत सिंधू राघवकडे बघू लागते तेव्हा राघवसुद्धा प्रेमाने सिंधूकडे बघू लागतो आणि सिंधू ूला चुटकी वाजवून भानावर आणतो त्यानंतर सिंधू ही कॉलेजला जाऊ लागते तेव्हा मोठी काकू सिंधूला आज त्यांच्या घरी शांतीपूजा असल्यामुळे कॉलेजला जाता येणार नसल्याचे बोलते आणि शांतीपूजेसाठी सुनांनीच किचनमध्ये स्वयंपाक करायचा असे असल्याचे बोलते तेव्हा सिंधूला मोठ्या काकूचा राग येतो आणि सिंधू हे किचनमधील चाकू घेऊन येते आणि मोठी काकू व ऋतुजाच्या तोंडाला लावून सांगा काय काम करायचे असे बोलते त्यानंतर सिंधू तो चाकूचा धाक दाखवत ती जर आज कॉलेजला जाणारच नाही तेव्हा काय काम आहे ते लवकर सांगण्यासाठी बोलते तेव्हा मोठी काकू चाकू बघून आणि सिंधूचा तो रुद्रावतार बघून खूप घाबरते तर ऋतुजाची आणि मधूची तर बोलतीच बंद होऊन मधूची भीतीने गाळण उडते तेव्हा मोठ्या काकूंच्या मानेला चाकू लागलेला बघून मोठ्या काकूची बोबडी ओळ तर सिंधूने मोठ्या काकूच्या तोंडासमोर धरलेला चाकू बघून मोठी काकू ततमम करू लागते आणि काय काम करायचे असे विचारतात का मला असे सिंधूला भीतीने बोलते तेव्हा आता सिंधूने मोठी काकू आणि मधूचा चाकूचा धाक दाखवून त्यांना त्यांची अवकात दाखवली आहे आणि त्यांचा माज उतरवला आहे तर अशाच भागांच्या पुढील अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा